नमस्कार, रोकटोक पर आपलं स्वागत। प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर। प्रेक्षको, यंदाही पाऊस रुसून बसलाय। यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 96 ते 104% पाऊस पडेल असा प्रथम अंदाज भारतीय हवामान खात्यानं एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वर्तवला होता। तो आम्ही तुम्हाला दाखवला होता। लागोपाठ 3 वर्ष दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ती एक अच्छे दिनाची घोषणा होती, आनंदाची बातमी होती। निदान यावर्षी तरी शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील अशा आशा सगळ्यांच्या पल्लवीत झाल्या होत्या। आम्ही आनंदित होतो, पण पावसानं पुन्हा एकदा पाठ फिरवली। साधारणपणे दरवर्षी 7 जूनला मृगनक्षत्राच्या मुहूर्तावर मान्सूनचं आगमन होतं, पण पावसाचा हा मुहूर्त अलीकडे टळू लागलाय। 12 ते 13 जूनला पाऊस पडेल हे हवामान खात्याचं दुसरं भाकीतही साफ्टावर तरी पाऊस पडेल का अशी चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे। 2014 मध्ये 96% पावसाचा अंदाज व्यक्त केला, प्रत्यक्षात 88% पाऊस पडला। 2015 मध्ये 93% पावसाचा अंदाज होता, प्रत्यक्षात 86% पाऊस पडला। यामुळे यंदा 106% जरी अंदाज असला तरी नेमकं काय होणार या काळजीनं शेतकरी हवालदिल झाले। पाऊस लांबल्यानं महागाईवर काही विपरीत परिणाम होईल असं सांगितलं जात आहे। आधीच डाळीच्या किमती वाढल्या आहेत, त्या टोमॅटोसारख्या भाज्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, कांद्याचे भाव घसरले, पाऊस लांबल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडून गेलंय। तर पाऊस नेमका कधी पडणार हे अचूकपणे सांगता येत नसल्यानं पेरणी केव्हा करायची अशी चिंता महाराष्ट्रातल्या 5 कोटी शेतकऱ्यांना लागली आहे। साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात पेरणीची कामं होतात। पेरणी झाल्यानंतर परमेश्वराच्या कृपेवर सगळं शेत सोडून शेतकरी पंढरीच्या वारीला निघायचे। यंदा 25 जूनला वारी सुरू होते, पण आकाशात काळ्या ढगांचा अजून आतापताच नाही आहे। खरीपाची पेरणी तर लांबली, तर उत्पादनावर काय परिणाम होईल याच्या विचारानं थरकाप येतोय। पावसाअभावी दुबार तिबार पेरणीची वेळ यंदाही येणार का ही ती भीती आहे। हा लांबलेला पाऊस नेमका येणार कधी आणि अजूनही पावसाचा अचूक अंदाज आपण का बरं वर्तवू शकत नाही? सध्या कोकण, लातूर, उस्मानाबादमध्ये जे काही पाऊस पडतोय तो नेमका पाऊस आहे का आणखीन काही? जिथं पाऊस पडतोय तिथं शेतकऱ्यांनी नेमकं काय पेरावं? जिथं भात लागवड होते तिथं डाळीचं उत्पादन घ्यायचं का? जिथं डाळीचं उत्पादन होतं तिथं तेलबियांची लागवड करायची का? पाऊस लांबल्यानं पीक पद्धतीत काय बदल करावे लागतील? पावसावर आधारित पीक पद्धती असावी का? लांबलेल्या पावसामुळं पाण्याच्या पिण्याचं पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यावर नेमका काय परिणाम होणार आहे? चला यासारख्या असंख्य जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात। आव्हान लांबलेल्या पावसाचं। आव्हान लांबलेल्या पावसाचं याची चर्चा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्याहीपेक्षा तुमच्या आमच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आपल्या सोबत आहेत शरद निंबाळकर। शरद निंबाळकर हे पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत, अकोल्याचं डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ। शरद निंबाळकरजी, या कार्यक्रमात आपलं स्वागत। आपल्याबरोबर आहे डॉक्टर रामचंद्र साबळे। डॉक्टर रामचंद्र साबळे हे ख्यातनाम कृषी हवामान शास्त्रज्ञ, पुण्याहून ते या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। रामचंद्र साबळेजी, या कार्यक्रमात आपलं स्वागत। आपल्याबरोबर आहेत किरण जोहरे। किरण जोहरे हे हवामान तज्ज्ञ आहेत आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेत ते संशोधक म्हणून काम करत आहेत। किरणजी, आपलंही या कार्यक्रमात स्वागत। प्रथम जाऊया शरद निंबाळकर यांच्याकडे। शरद निंबाळकर, महाराष्ट्रातला पाऊस रुसला, नेमका तो का रुसला, तो उशिरा का येतोय, शेतकऱ्यांची आत्ताची अवस्था काय आहे त्याच्यामुळे? या ठिकाणी आपल्याला नैऋत्य मोसमी पावसाचा संदर्भ हा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने येतो आणि दुसरी जी त्याची चाल आहे ती अरबी समुद्राच्या संदर्भामध्ये हा आपल्याला खऱ्या अर्थानं पाऊस मिळतो। बंगालच्या उपसागरातून येणारे जे वारे आहेत त्याचा हा भाग जो आहे याच्यापासूनही आपल्याला पाऊस मिळतो। विशेषतः आता मराठवाडा किंवा विदर्भाबद्दल जर बोलायचं झालं तर या ठिकाणी दोन्ही म्हणजे नैऋत्य मोसमी ईशान्य पाऊस मिळतो, तसाच म्हणजे पाऊस बंगालच्या उपसागरातूनही मिळतो आणि अशा रीतीने पावसाची सुरुवात ही चांगली 15 ते 17 जूनपर्यंत होऊन जायला पाहिजे असा तो ठोकताळा आमचा असतो। परंतु यंदा असं म्हणतात की एलनिनीचा इफेक्ट हा जो आहे हा आता सरतो आहे, त्यामुळे आशा उंचावल्या। 106% पाऊस पडेल यंदा आणि त्याच्यामुळे आशा उंचावल्या। परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये कमी दाबाचा प्रदेश
हा या बंगालच्या उपसागराच्या भागामध्ये निर्माण झालेला आहे असं हवामान खात्याचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळं हा जो पाऊस आहे हा सगळा ईशान्य भागामध्ये गेलेला आहे आणि ईशान्य भागामध्ये पूर अतिवृष्टी याचं थैमान सध्या सुरू आहे. आणि या वर्तमानपत्राच्या किंवा आपल्या माध्यमातून या बातम्यांची पुष्टी होते आहे. वास्तविकपणे विदर्भाच्या संदर्भातला हा जो पाऊस आहे हा 8 जूनला इतक्यामध्ये पडत नाही, 7-8 जूनला, परंतु 15-16-17 पर्यंत हा पाऊस पडतो. महाराष्ट्रामध्ये आता सध्या जो कोकणामधला किंवा बाकी भागामध्ये तुरळक पाऊस आहे याला हवामान खात्याच्या संदर्भामध्ये मोसमी वाऱ्याचा पाऊस नाही म्हणतात, हा अवकाळी पाऊस आहे. परंतु या पावसाची चाल ही आता जी 20 तारखेपर्यंत जी व्हायची आहे ती 20 तारखेपर्यंत तरी झाली तरी आपल्याला या ठिकाणी पावसाच्या संदर्भामध्ये पिका पद्धतीमध्ये असा फारसा बदल करण्याची गरज पडणार नाही अशा संदर्भातील या वर्षीचं हवामान. शरद निंबाळकर, आपण पुन्हा 20 ही तारीख येत आहे, पहिले 8 तारीख होती, नंतर 16 तारीख आली, नंतर 20 तारीख येते. किरण जोहरे, मी गेल्या वर्षी स्पेनला गेलो होतो आणि किरण जोहरे स्पेनला गेल्यानंतर मी त्यांच्या वेदर रिपोर्ट्सवर बघायचो आणि कुठल्या भागामध्ये किती तास पाऊस पडणार आहे आणि तो किती असणार आहे, किती जोरात असणार आहे याचा अंदाज दिलेला असायचा आणि त्याच्याप्रमाणे अख्खे दिवसच्या दिवस मी स्पेनमध्ये प्लॅन केलेले आहेत. परंतु इथे आमचा प्रत्येक वेळी अंदाज चुकतो की मला हवामान खातं हे आजही एक हास्यास्पद अशी गोष्ट का बनत आहे, आम्हाला पावसाचा अचूक अंदाज वर्तवता येत नाही आहे का? तुम्ही म्हणता ही गोष्ट आहे की स्पेन आणि इतर देशांमध्ये जो हवामानाचा अंदाज वर्तवला जातो तो अतिशय अचूक असतो. अमेरिकेसारख्या देशांमध्ये काही तास पूर्वी हवामानाचे अंदाज जे दिले जातात ते नाऊ कास्टिंगच्या माध्यमातून नागरिकांना पूर्णपणे सूचना देतात आणि त्या ठिकाणी माणसाच्या जीवनाची हानी होऊ नये यासाठी पूर्णपणे शासन कटिबद्ध असतं. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, याचा अर्थ IITM आणि IMD आणि इतर लॉंग वेदर फोरकास्टिंग, शॉर्ट वेदर फोरकास्टिंग अशा संस्थांचं जाळं पसरलेलं आहे. मात्र या सर्व संस्थांमध्ये कोऑर्डिनेशनचा खूप अभाव आहे. आपल्याकडे श्रेय किंवा क्रेडिट हा पण एक महत्त्वाचा भाग येतो की ज्याच्यामुळे कलगीतुरा जो आहे या संस्थांमध्ये आढळतो. त्यामुळे एक तर कोऑर्डिनेशनचा अभाव, तसंच जो डाटा कलेक्ट होतो त्याचं पृथक्करण किंवा त्याचं विश्लेषण जे आहे ते एकत्रितपणे न करण्याचं होणारा प्रयत्न, यामुळे हवामान खाते हा हे हास्यास्पद विषय ठरलेला आहे. आपल्याकडे रडारसारखी यंत्रणा आहे, डॉप्लर रडार आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे 8 ते 9 ठिकाणी डॉप्लर रडार्स बसवलेले आहेत. या व्यतिरिक्त IMD रडारचं जाळं आहे. पुण्यामध्ये IITM सुपर कॉम्प्युटर आहे ज्याची क्षमता जी आहे ती 80 टेरा फ्लॉपीवरनं वाढून 800 टेरा फ्लॉपीपर्यंत बनवलेली आहे. मात्र हे वापरायचं कसं या संदर्भातच प्रश्नचिन्ह आहे की काय असं दिसतं आहे. कारण आपल्याकडची जी मॅनपॉवर आहे ती अतिशय संकुचित बुद्धीची भासते की काय अशा पद्धतीचं आहे. आउटडेटेड मॅनपॉवर आपल्याकडे या संस्थांमध्ये आहेत. वृद्ध असलेले जे शास्त्रज्ञ आहेत ते आपली मोनोपॉली मेंटेन करण्यासाठी तरुण शास्त्रज्ञांना जे आहे या संस्थेमध्ये कार्यरत होण्यासाठी पुढे येऊ देत नाही, त्यांच्यावरती सतत दबाव ठेवून त्यांना मिसगाईड केलं जातं. अशा पद्धतीचं एक भयानक चित्र भारतामध्ये आहे ज्याची किंमत आजचा शेतकरी मोजतो आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या योजना आणल्या जातात मात्र हवामान खात्यातर्फे त्यांची अंमलबजावणी हा खूप मोठा प्रश्नचिन्हाचा भाग आहे. कारण या ठिकाणचं जे वातावरण आहे ते कुठल्याही पद्धतीने चांगलं संशोधन होण्यासाठी पोषक नाही ही वस्तुस्थिती आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे, मात्र कृषी खातं आणि हवामान खातं यांचा समन्वय याचा अभाव आहे. बाहेरच्या देशामध्ये जे काही हवामान खातं आहे ते थेट नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवण्याची व्यवस्था करतं. आज व्हॉट्सॲप सारख्या फॅसिलिटीज उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये ताबडतोब काही सेकंदांमध्ये माहिती इकडून तिकडे होते. असं असताना सुद्धा हवामान खातं सरळ हात वरती करतं आणि सांगतं की आम्ही संशोधनासाठी डाटा गोळा करतो किंवा आम्ही आमच्याकडे
जी थेट नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना माहिती पुरवू शकेल किंवा त्यांना या हवामानाचा उपयोग होऊ शकेल. यामुळे शेती खात्याचं वेगळं हवामान केंद्र, IMD वेगळं हवामान केंद्र, IITM वेगळं हवामान केंद्र, सॅटेलाइट वेगळं हवामान केंद्र, इस्रोचं वेगळं हवामान केंद्र, अशा पद्धतीने सगळे वेगवेगळे चुली मांडलेले आहेत हवामान केंद्राच्या. आणि याच्यामध्ये वेळ, पैसा आणि मॅनपॉवर ही जी वाया जाते आहे. जे तरुण शास्त्रज्ञ आहे ते IITM सारख्या ठिकाणी PhD करतात आणि स्पेन किंवा जर्मन किंवा अमेरिकेसारख्या ठिकाणी पळून जातात अक्षरशः, आणि त्या ठिकाणी बड्या पगाराची नोकरी मिळवतात. कुठल्याही पद्धतीने बंधन नाही आहे. IITM सारखी जी संस्था आहे त्या ठिकाणी खऱ्या संशोधनाची किंमत होत नाही. या ठिकाणी जे संशोधन चालतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या नोंदी आढळलेल्या आहेत. माजी डायरेक्टर जे आहे त्यांच्यावरती 420 कोटी कागदपत्र तयार करणं, जे निकृष्ट दर्जाचे सेवक आहे त्यांना पदोन्नती देणं, यासारखे भयानक आरोप झालेले आणि त्याची CBI चौकशी होते आहे. न्यायप्रविष्ट हे प्रकरण आहे. अशा पद्धतीने हवामान खात्यामध्ये जो अनागोंदी कारभार आहे, इथला जो भ्रष्टाचार आढळतो आहे, याची किंमत जो आहे तो भारतामधला शेतकरी, शासन आणि सामान्य नागरिक याला भोगावं लागत आहे असं चित्र आहे. किरण जोरे, मागची 2-5 मिनिटं तुम्ही जे आत्ताच्या भारतीय हवामान खात्याचं, त्यातल्या ज्या हवामानाच्या वेधशाळा आहेत तिथलं जे वर्णन केलं, तिथली जी अवस्था वर्णन केली, ती अवस्था कसली, दुरावस्था वर्णन केली, ती अत्यंत चिंतनीय बाब आहे. कारण अजूनही कृषीप्रधान देश असलेल्या आणि 60% जनता ज्या कृषीवर आधारित आहे आणि जी कृषी हवामानावर आधारित आहे, त्या हवामान खात्याची काय परवड चालू आहे आणि कशा प्रकारची तिकडे आत्ता अवस्था आहे, कशा प्रकारची साधनं आणि कशा प्रकारचं माणसांना, चांगल्या प्रशिक्षित माणसांना पळून जायची वेळ आलेली आहे, ह्याचं एक विदारक चित्र तुम्ही आत्ता सर्व प्रेक्षकांसमोर मांडलं की चूक माणसांची नाही तर तिथल्या व्यवस्थेची आहे. रामचंद्र साबळे, अरेबियन समुद्रातल्या हालचालीमुळे आपल्याकडे पाऊस पडतो आणि बंगालच्या उपसागरातल्या हवामानामुळे देखील आपल्याकडे पाऊस पडतो, या दोन्ही गोष्टींचा उल्लेख शरद निंबाळकरांनी केला. 15 दिवसापूर्वी मी ईशान्य भारतात बराच फिरलो, तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू होता. आजही मी जेव्हा फोन केला तेव्हाही नागालँडमध्ये असेल, मिझोराममध्ये असेल, अरुणाचल प्रदेशामध्ये, शिलाँगमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे. पण मग हा येणारा पाऊस हा महाराष्ट्रापर्यंत कधी येणार, महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार, अरेबियन समुद्राचा पाऊस जो आहे त्याचा लाभ आम्हाला कधी होणार? आवाज तुटतोय, संपर्क गेला. हा बोला, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हॅलो, माझा आवाज येतोय? हा, आता यायला लागला. हा बोला. एकूण हो येतोय, आता येतोय. बोला. हा, संपूर्ण या आपल्या विश्लेषणानंतर मला काही गोष्टी आपल्या पुढे मांडायच्या आहेत. त्या म्हणजे गेले जवळजवळ 13 वर्ष मी ह्या मान्सून मॉडेल आणि इतर हवामान अंदाज या याच्यामध्ये काम करत आहे. हे काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की दरवर्षीचा मान्सून सीझन हा वेगळा आहे. आणि यावर्षी देखील सुरुवातीला जेव्हा वाटलं की तापमान चांगली वाढत होती, त्यावेळेला कदाचित या वर्षाचा सीझन खूप चांगला असेल अशा याच्यामध्ये सर्वच शास्त्रज्ञ होते. आणि ज्यावेळेला मान्सून मॉडेलच्या याच्यामध्ये आम्ही डेटा, आम्ही 15 स्टेशनचा महाराष्ट्रातल्या भरला, नागपूरचा असेल, चंद्रपूर असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल, परभणी आहे, जळगाव, धुळे, राहुरी, नाशिक, पुणे, पाडेगाव, कराड, कोल्हापूर, दापोली, आणि या सर्व स्टेशनचा डेटा जेव्हा भरत होतो तेव्हा आणि त्याचं आउटपुट जेव्हा आलं तेव्हा असं लक्षात आलं की यावर्षी 1.5 ते 2 डिग्री सेल्सिअसनी तापमान महाराष्ट्रातल्या या 15 स्टेशनमध्ये अधिक होतं. याचबरोबर ही दुसरी गोष्ट अशी लक्षात आली की जे सरासरी तापमान असतं मार्च एप्रिल मेमधलं त्यापेक्षा हे तापमान अधिक होतं आणि वाऱ्याचा वेग मात्र कमी होता. जेव्हा वाऱ्याचा वेग कमी असतो, माझ्या तरी मान्सून मॉडेलमधला हे माझं निष्कर्ष आहे, तेव्हा वाऱ्याचा वेग जेव्हा कमी असतो तेव्हा मान्सूनमध्ये हमखास खंड असतो. जूनमध्ये आणि जुलैमध्येही खंड पडतात. मग एलनिनोचा परिणाम नंतर पाहू आपण. एलनिनोचा परिणाम आहे, अल्पसा राहणार आहे, हे देखील आपल्या दक्षिण आशियाई संघटनांनी हे विशद केलेलं आहे. म्हणजे जूनमध्ये आपल्याला पावसाला अडथळा आहे हे मी 1 जूनला जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये ही क्लिअर केलं होतं की जून आणि जुलैमध्ये पावसात खंड राहणार आहेत. आणि त्याचबरोबर हेही ठामपणे सांगितलं होतं की कोकणामध्ये
कोकणाची सरासरी आहे 3300 मिलीमीटर पावसाची, त्यापेक्षा कमी पाऊस होणार आहे तो साधारणपणे 98% अगर त्यापेक्षाही जवळपास त्याच्या जवळपास राहणार आहे. एकूण पुण्याचा पाऊस देखील वर्कआउट केला होता आपल्या या मॉडेलमध्ये. साबळे मॉडेलमध्ये एक सुविधा आहे की स्थानिक स्वरूपाचा पावसाचा अंदाज देणारं हे मॉडेल आहे. पुण्याला 95% सरासरीचा पाऊस होत आहे साधारणपणे अंदाज आला होता. आणि यावरून असं लक्षात आलं की पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी आहे. धुळ्याला देखील सरासरीपेक्षा पाऊस कमी आला, थोडा सोलापूरला पाऊस थोडा कमी आला. त्यावेळेला असं लक्षात आलं की निश्चितपणे या मान्सूनमध्ये देखील अडथळे आणि अडचणी आहेत. म्हणजे ज्यावेळेला सुरुवातीला आम्ही मार्चपूर्वी जेव्हा बोलत होतो ती परिस्थिती मार्चमध्ये एप्रिलमध्ये मेमध्ये बोललो, आणि जेव्हा डेटा हा तयार झाला आणि तो भरल्यानंतर जे आउटपुट मिळालं त्याचेही निष्कर्ष आहेत. हे मी 1 जूनच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या पावसाचे अंदाज चांगले होते आहेत, परंतु जेव्हा मान्सूनमध्ये येण्यात अडथळे आहेत, जूनमध्ये खंड आहे, जुलैमध्ये खंड आहे, हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा ही गोष्ट प्रकर्षाने सर्वांपुढे मी मांडली होती. आता ज्यावेळेला ही परिस्थिती निर्माण झाली की मान्सून येतोय इतक्या तारखेला ऑनसेट होईल, इतक्या तारखेला चालेल, आता केरळात 8 दिवसांनी येईल, हे बाकीत IMD एकदम बरोबर आलं. म्हणजे उशिरा मान्सून दाखल होतोय केरळामध्ये हे बाकी त्यांचं बरोबर आलं. पण त्या पुढचा देखील अंदाज त्यांनी द्यायला हवे होते की मान्सून थांबला तर किती दिवस थांबेल, मान्सून पुढे सरकणार तर कधी सरकेल, मान्सून पुढच्या टप्प्यांमध्ये कसा प्रगती होईल. आपल्याकडे या हवामानच्या बाबतीमध्ये एकदा टक्केवारीत अंदाज सांगितला की सगळे शांत होतात. याच्यामध्ये सातत्याने माहिती देण्याची गरज आहे असं माझं मत आहे. यासाठी अनेक मॉडेल डेव्हलप करायची वेळ आली तर करावी लागणार आहेत. काय करायला लागेल मला साबळेजी, काय करायला लागेल हा मुद्दा नंतरचा आहे. किरण जोरे, आत्ता हा कार्यक्रम बघणारे जे शेतकरी आहेत ना, त्यांना काय करायला लागेल यापेक्षा पुढच्या 8 दिवसात पाऊस महाराष्ट्राच्या 6 भागांमध्ये, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण, मुंबई या प्रांतात किरण जोरे पाऊस नेमका किती आणि केव्हा पडणार आहे याचा स्पष्ट अंदाज त्यांना पाहिजे. याचं कारण 2014 साली हवामान खात्याने आम्हाला सांगितलं 96% पाऊस पडेल पण पडला 88%. 2015 साली सांगितलं 93% पडेल पण पडला 84%. यावर्षी 104-105% सांगताय. नेमका यावर्षी पाऊस कोणत्या भागात आणि किती पडणार आहे? मला उदय सर सांगावंसं वाटतंय की पाऊस एक्झॅक्टली कधी पडणार हे भोलानाथ सांग भोलानाथ सारखं वाक्य वाटतं. एक्झॅक्टली परिस्थिती समजून घेण्यासाठी सॅटेलाईट डाटा, ग्राउंड लेवल डाटा आणि रडार डाटा या तिघांचं एकत्रित करून आपल्याला अंदाज बांधता येईल. परंतु एक ढोबळमानाने सांगायचं झालं तर सूर्यावरती संपूर्ण मान्सून किंवा संपूर्ण हा पाऊस अवलंबून असतो. सूर्य जसजसा वरती जातो तो साधारणतः 22 जूनला कर्कवृत्तावरती येतो, म्हणजे त्याची पोझिशन जी असते ती अहमदाबाद ते कलकत्ता या ठिकाणी जे कर्कवृत्त जातं तिथे पोहोचतो. या काळापर्यंत हा जो उत्तर महाराष्ट्रातला भाग आहे या ठिकाणीही लो प्रेशर एरिया किंवा उष्ण भाग सूर्याच्या उष्णतेमुळे निर्माण झाला त्यामुळे मान्सूनला चालना मिळू शकते. 22 जून नंतर जो आहे सूर्य पुन्हा खाली सरकायला लागतो, तो कालावधी सुद्धा जो आहे तो उत्तर महाराष्ट्राकडनं खाली जेव्हा सूर्य सरकायला लागेल त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की तो जसजसं खाली सरकायला लागेल त्या तसतसं त्याचं उष्णता जी आहे तो भूमीला जास्त देईल आणि त्यामुळे सागरी किनारपट्टीवरनं असणारं जे काही लो प्रेशर एरिया आहे तो आतल्या बाजूला निर्माण झाल्यामुळे हे वारे जे आहे ते आतल्या बाजूला सरकून त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विशेषतः उत्तर महाराष्ट्र कोकणामधला पाऊस वाढेल, त्याच्यानंतर मराठवाड्यामधला पाऊस वाढेल. याचबरोबर दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर मराठवाड्याबरोबरच विदर्भातलाही पाऊस वाढेल असं चित्र साधारणतः दिसतं आहे. IMD जो अंदाज आहे तो त्याविषयी मला काही भाष्य करायचं नाही आहे, तो त्यांचा अंदाज आहे. मात्र माझं वैयक्तिक मत असं आहे की 22 जून नंतर जे आहे मान्सून चांगलं होण्यासाठी चांगलं चित्र आहे, त्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणीचा विचार करावा. मात्र याबरोबर एक गोष्ट मी किरण जोरे तुम्हाला थांबवतो अशा करता की शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं याची चर्चा आपण एका ब्रेक नंतर करणार आहोत. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे की आतापर्यंत मान्सूनचे अंदाज इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर चुकलेले आहेत की यावर्षी देखील आपले अंदाज ऐकताना मलाच काय पण शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा आलेला असणार की तुम्ही सांगताय पाऊस येणार आहे
तो त्या क्षणाला पडेल देखील, परंतु तो पुरेसा पडणार का, तो 100% अपेक्षित का पडणार का? थोडक्यात उत्तर द्या, काय वाटतं तुम्हाला? उत्तर महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात, मराठवाड्यात तुम्ही सांगताय त्या तारखेला आणि सांगताय तेवढा पाऊस नक्की पडेल? मी एवढं सांगू इच्छितो की ही आशादायी गोष्ट आहे की 22 ते 25 जून नंतर जे आहे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोंकण किनारपट्टी या सगळीकडे जो आहे पाऊस आलेला असेल असं साधारणतः चित्र दिसतं आहे, जे आशादायी चित्र आहे. आणि मान्सूनचा जो काही अंदाज वर्तवलेला आहे वेगवेगळ्या संस्थांनी की सरासरीने एक मान्सून गाठेल, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळं मला असं शेतकऱ्यांना सांगावं वाटतं की त्यांनी प्रचंड प्रमाणात काळजी करण्याचं कारण नाही. सध्या मात्र पेरणी थांबवावी. 25 तारखेनंतर वातावरणामध्ये किती प्रमाणात पाऊस पडतो, ढेकळं फुटतात का, हे बघून त्यानंतर पेरणीचा निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं याची चर्चा आपण एका ब्रेक नंतर करणार. तुर्तास तरी आता सर्व हवामान खात्याचे अंदाज जरी चुकत असले तरी देखील सर्व हवामान खात्याच्या अंदाजामध्ये एक गोष्ट कायम आहे आणि ती म्हणजे या वर्षी मागच्या 3 वर्षांपेक्षा सुद्धा अधिक चांगला पाऊस, सरासरीपेक्षा तो 100% जास्त चांगला पाऊस होणार आहे. रामचंद्र साबळे याच्याशी फारसे सहमत नाही आहेत. काही भागात तो 5%, 3%, 2% कमी होणार असा त्याचा अंदाज आहे. परंतु हे जरी सगळं असलं तरी शेतकऱ्यांनी, मग तो विदर्भातला असेल, मराठवाड्यातला असेल, कोकणातला असेल, भात कधी लावावा, ज्वारी कधी लावावी, कापूस कधी लावावा आणि त्याहीपेक्षा ऊस कधी लावावा, या सगळ्याचं मार्गदर्शन एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पात्रा जी 24 तास आपण पाहत आहे आव्हान लांबलेल्या पावसाचं. आव्हान लांबलेल्या पावसाचा आपण चर्चा करतोय. महाराष्ट्रातल्या 6 कोटी अत्यंत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची, आणि तो प्रश्न म्हणजे पाऊस लांबलाय, नेमकं काय करायचं? शरद निंबाळकर, डॉक्टर रामचंद्र साबळे आणि किरण जोहरे आपल्या बरोबर आहेत. शरद निंबाळकर, बेभरोशी पाऊस ही समस्या आहे का? बेभरोशी पाऊस ही समस्या आहे का? बेभरोशी पावसाची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत, अगदी अल्पभूधारकापर्यंत तंत्रज्ञान उपलब्ध असताना, कम्युनिकेशनचं आम्ही पोहोचवू शकत नाही, हा प्रॉब्लेम आहे? खरी गोष्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये आमच्याकडे हवामानाची माहिती शेतकऱ्याच्या खेड्यापर्यंत म्हणा, तालुक्यापर्यंत म्हणा, ती जी बातमी आहे ती पोहोचत नाही. आणि त्याच्यावर आधारित शेती करण्याची पद्धत आपल्याकडे अजूनही रुजलेली नाही, हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. आणि यामुळे कुठल्या तरी 1-2 पावसाच्या सरी आल्या तर शेतकरी पेरणी सुरू करतो, पाऊस लांबला तरी धूळ पेरणी करण्याच्या भानगडीत पडतो. आणि मग याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये अचूक माहिती नसल्यामुळं त्याची पहिली पेरणी, दुबार पेरणी आणि मोठ्या आर्थिक विपन्नावस्थेमध्ये जातो, ही वस्तुस्थिती अमान्य करून चालणार नाही. उदयराव, मी आपल्याला सांगू इच्छितो, खऱ्या अर्थाने मोठ्या चांगल्या प्रश्नाला वाचा फोडले आपण. या ठिकाणी एवढ्या मोठ्या कृषीप्रधान देश हा, या मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर भारत हा कृषीप्रधान देश आहे. याच्याकडे हवामान खात्याचं जे एक मायक्रो लेवलला पोहोचण्याची जी क्षमता आणि जे मॉडेल पाहिजे, इंदिरा गांधींच्या पहिल्या भाषणाला हवामान खात्याच्या सॅटेलाईट आणि दूरदर्शनची निर्मिती झाली, त्या भाषणाला मी हजर होतो. त्यांनी सांगितलं की हे सगळं जे एक डिजिटल आणि हे जे हवामान खात्याचे अचूक अंदाज शेतकऱ्याला मिळावे आणि म्हणून आम्ही हे सॅटेलाइट्स आणि एवढा मोठा खर्च करतो आहो, हे त्यांनी सांगितलं. आणि या हवामान खात्यासाठी हे जर होत असेल, अजूनही इतक्या वर्षानंतरही अचूक हवामान खात्याची माहिती शेतकऱ्या जर मिळाली असेल, तर हे या संपूर्ण रचनेचा खऱ्या अर्थाने दोष आहे. शरद निंबाळकर, शरद निंबाळकर आणि मुख्यतः शरद निंबाळकर, मी तुम्हाला थांबवून प्रश्न अशा करता विचारतोय. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला जो अल्पभूधारक शेतकरी, विशेषतः तरुण मुलं जी आहेत, त्यांच्या मोबाईलवर, व्हॉट्सअपवर किंवा इंस्टाग्रामवर किंवा सकाळी सकाळी त्यांच्या आणखीन जे काही सॉफ्टवेअर ते वापरतायत, त्या ट्विटरवर यांचे जोक्स, हे सगळं सकाळी येताना दिसतं, पण हवामान खात्याचा अंदाज येताना दिसत नाही. हे नेमकं कशा करता? म्हणजे सैराट येतो पण पाऊस कधी सैराट पडणार हे काही येत नाही, त्यामुळे येड लागल्यावर की अवस्था आता? नाही, येड लागलंच आहे, येड लागलंच आहे. याचं कारण असं आहे की ज्या संदर्भाने ही सगळी मोबाईल्स आले, कॉम्प्युटर आले, सुपर कॉम्प्युटर आले,
या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या नावावरती ही सगळी यंत्रणा उभारलेली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर हजारो कोटी रुपये खर्च झालेला आहे, परंतु आजही त्या खऱ्या अर्थानं त्याची माहिती हवामान खात्यात होत नाही, मोबाईलमधून होत नाही. फार त्याचा प्रचार आणि प्रसार खूप होतो, जाहिरात खूप मोठी होते, पण त्याचा प्रसार प्रचारांनी काही जमणार नाही. शेतकऱ्याला आजही हवामान खातं आपलं 50 वर्ष दूर असल्यासारखं वाटते. मी मध्यंतरी व्हेनिसला गेलो, तिथे 1 तासामध्ये त्या ठिकाणी छत्र्या कुणाजवळ दिसल्या नाही, पण 2 तासाला लोक खेत्री घेऊन बाहेर पडायला लागले. तेव्हा माझा प्रश्न असा होता की बा तुम्ही आता छत्र्या का, आणि छत्री विकणारे ते बाहेर येऊन छत्र्या घ्यायला लागले. म्हटलं आकाश निरभ्र आहे, छत्री कशाला घ्यायची. त्यांनी सांगितले की नाही साहेब, अभी पाऊस आने वाला आहे, देर इज गोइंग टू बी अ रेन हियर नाव. आम्हाला चुकीने, आणि खरंच आहे, 5 मिनिटांमध्ये पाऊस आला, आम्हाला ती छत्री जो त्यांना 15-20 याला मिळणार होती त्याच्यासाठी आम्हाला 60-70 रुपये द्यावे लागले तिथल्या भाषेमध्ये. आणि खरंच तो पाऊस आला, 1 तासाने मंद झाला. ही वस्तुस्थिती तिथली आहे. आपल्या ठिकाणी अजूनही ही पाऊस कोण्या ठिकाणी मायक्रो लेवलला पडेल हे सांगता येत नाही. रामचंद्र साबळेंचं मॉडेल जे आहे हे आजही मला असं वाटतं की हवामान खात्यापेक्षाही चांगलं मॉडेल आहे. या माणसाने निर्माण एवढ्या मोठ्या देशाच्या हवामान खात्याला अचूक अंदाज वर्तवता येऊ नये याच्यासारखी दुर्भाग्यशील गोष्टी नाही. याच्यामध्ये सरकार ही सुद्धा जबाबदार आहे. हवामान खात्याचा जो कोणी इन्चार्ज असेल हाही त्याला जबाबदार आहे, कारण की ती रसद, ती यंत्रणा आणि त्याच्यामध्ये कार्य करणारे जे लोक आहे, 60-70% लोक आज 40-50% लोकांची त्या ठिकाणी गरज आहे. आणि ते लोक भरत नाहीत, भरती होत नाही, इक्विपमेंट्स नाहीत, त्याच्या तडजोडीला खर्च. इंटरनॅशनल मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जुगळीत नसली असूनही अजूनही अद्ययावत यंत्रसामुग्री आपल्या देशाच्या हवामान खात्यामध्ये नाही ही वस्तुस्थिती मान्य, आणि म्हणून सगळे अंदाज चुकतात. किरण जोहरे, म्हणून त्या जोहरे, किरण जोहरे आता जो हा कार्यक्रम, किरण जोहरे आता जो हा कार्यक्रम शेतकरी बघतोय, मग तो लासलगावचा असेल, लातूर जवळचा असेल, विदर्भातल्या एखाद्या गडचिरोलीतला छोटा खेडेगावातला असेल, त्याच्याकडे 2-5 एकरचं शेत आहे, त्याला माहिती पाहिजे की त्यांनी पेरणी नेमकी कधी करावी. मला तुम्ही सांगा, हे जे सगळे तुम्ही अंदाज सांगतात, उद्या पाऊस पडेल, परवा पाऊस पडेल, हे अंदाज त्यांनी त्याच्या मोबाईल, त्याच्याकडे मोबाईल आहे, त्याच्याकडे रेडिओ आहे, त्याच्याकडे टेलिव्हिजन आहे, त्यांनी कुठे पाहायचा तो अंदाज जो ॲक्युरेट येईल, त्याला माहिती पोहोचणार कशी, तो त्याच्यापर्यंत हे सगळं पोहोचणार कसं. मला सर्वप्रथम हे सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे त्याला मी स्पष्ट शब्दामध्ये ही गोष्ट सांगू इच्छितो आणि कळकळीने सांगू इच्छितो की 25 तारखेपर्यंत त्यांनी पेरणीची साठी पावसाची वाट बघावी. 25 जून या महिन्याची, त्यानंतरच म्हणजे 22 जून नंतर त्यांनी पेरणी करावी की नाही हा निर्णय घ्यावा. हा मला पहिला, दुसरी गोष्ट ही सांगू इच्छितो. तिसरी गोष्ट अशी आहे की हवामान खातं जे आहे त्याच्यावरती शासनाने जे आहे त्यांना, त्यांच्यावर दबाव आणण्याची गोष्ट आहे. आणि लोकांच्या व्हॉट्सॲपवरती किंवा मोबाईलवरती हवामानाचे रेग्युलर संदेश आणि कृषी, जसं आपल्याकडे चॅनल झालं, किसान चॅनल सुरू केलं, त्या पद्धतीने सर्व किसान लोकांना हवामानाचे अचूक अंदाज हे स्थानिक आणि क्लस्टर वाईज प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो की पुण्यामध्ये IITM ही हवामानाचं संशोधन करणारी संस्था आहे आणि पुण्यातल्या पाशांच्या हवामान संशोधन केंद्रामध्ये 1 वर्षासाठी 800 रुपये निधी येतो. म्हणजे 210 दिवस हे वर्किंग असतात, त्या 210 दिवसामध्ये 800 रुपये म्हणजे साधारणतः 1 दिवसामध्ये म्हणजे 8 तासाच्या कालावधीमध्ये 4 कोटी रुपये इतकी यंत्रणा जी आहे ती भारतातल्या एक हवामान संशोधन केंद्र जे आहे ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी खर्च करता आहे. याच्यावरनं तुम्ही अंदाज बांधा की महाराष्ट्रातला शेतकरी किती महत्त्वाचा आहे, अशा पद्धतीने शासनाची भूमिका आहे. मात्र दररोज म्हणजे 8 तासामध्ये 4 कोटी रुपये खर्च करून सुद्धा जर शेतकऱ्यांपर्यंत हे अंदाज पोहोचवले जात नसतील तर याला जबाबदार कोण, आणि शासन याला विचारणार आहे की नाही हा प्रश्न सामान्य माणसाच्या मनामध्ये आहे. आपण रामचंद्र साबळे, मी येतो तुमच्याकडे, रामचंद्र साबळे यांच्याकडे जाऊया. रामचंद्र साबळे, मागच्या वर्षी याच वेळेला, आज जेव्हा आपण बोलतोय 15 जूनला, तसंच मागच्या वेळचा जो आकडेवारी मी काढली आज सकाळपासून, त्यात जवळपास मागच्या 6 जूनपर्यंत 7.1 दशलक्ष हेक्टरवर मागच्या वर्षी पेरणी झाली होती. त्याच्यामध्ये डाळी होत्या, तेलबिया होत्या, तांदूळ होता. या तुम्ही बघा, म्हणजे या वर्षी त्याच्यापेक्षा जवळपास
पॉइंट सहा दशलक्ष इतक्या कमी प्रमाणामध्ये पेरणी झालेली आहे. परंतु पेरणी झालेली आहे, आता मला सांगा, ज्यांनी पेरणी केलेली आहे प्री मान्सून पावसात, त्यांनी आता नेमकं काय करावं? कारण कुठल्याही मॉडेलमध्ये अजून 8 ते 10 दिवस पाऊस पडणार नाही आहे, ढेकळं फुटलेलं नाही आहेत, मग त्या बिचारा शेतकऱ्यांनी करायचं काय? काय होत आहे, एकूण आपण सुरुवातीला जे मला सांगितलं आणि आम्हाला सगळ्यांनाच प्रबोधित केलं की पावसाच्या नुसार पेरणी, अगर पावसाच्या प्रमाणानुसार पीक पद्धती, त्यानंतर पावसा हवामानानुसार हवामानावर आधारित शेती व्यवस्थापन, हा विषय मी गेले जवळजवळ 4-5 वर्ष मानतोय. महाराष्ट्रामध्ये असो भारतामध्ये असो, हवामान कसं आहे त्यानुसार पीक पद्धती, हवामान कसं आहे त्यानुसार पेरणी, ह्या गोष्टीकडं आज आत्तापर्यंत शेतकऱ्यांचं प्रबोधन ज्या पद्धतीनं करायला पाहिजे ते आजपर्यंतही नीटपणे झालं नाही. मी हा विषय सातत्याने मानतोय की जोपर्यंत तुम्ही हवामानावर आधारित शेती व्यवस्थापन, हवामानावर आधारित पीक पद्धती, हवामानावर आधारित पीक व्यवस्थापन या गोष्टीकडं आपण वळत नाही, तोपर्यंत या भारतीय शेतीमध्ये कायम राहणार जी पेरणी झालेली आहे. रामचंद्र साबळे काय, तुम्ही काय, किंवा किरण जोहरे काय, काय होत नाहीये रामचंद्र साबळे, काय होत नाहीये तुम्ही सांगताय. माझा तुम्हाला आत्ता प्रश्न आहे, मागच्या वर्षी 6 जूनला 7.1 दशलक्ष हेक्टरवर पेरणी झाली होती, त्याच्यापेक्षा यावर्षी कमी झालेली आहे. मला सांगा, पण जे केलेली आहे त्यांनी करायचं काय? तांदूळ लावलेला त्यांनी करायचं काय? आता काय काय वाटतं आपल्याला, काय करायला पाहिजे? ज्याला तांदूळ लावायचा होता त्यांनी काय आता तेलबियांकडे वळावं का डाळीकडे वळावं, काय काय मार्गदर्शन कराल? नाही, या बाबतीत मला पीक पद्धतीमध्ये ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या जरूर मी सांगतो. कोकणामध्ये आता परिस्थिती अशी आहे की रोपवाटिका देखील तयार नाही आहेत, पाऊस नसल्यामुळे रोपवाटिका आता उशिरा पेरल्या जाणार आहेत. ते उशिरा पेरल्यानंतर त्याची पुनर्लागण जी असते रोपांची ती उशिरा होणार आहे. या सर्व गोष्टी होऊन भाताच्या पिकाच्या बाबतीत कोकणामधली ही स्थिती राहणार आहे. तिथल्या शेतकऱ्यांनी जेव्हा पाऊस सुरू होईल त्या दरम्यान आपल्या रोपवाटिका टाकणं गरजेचं आहे. माझ्या दृष्टीनं मला जो अंदाज दिसतो 21, 22, 23 तारखेला महाराष्ट्रातल्या कोकणपट्टीमध्ये चांगला पाऊस होईल. कोकणला लागून असलेली जो भाग आहे त्या भागामध्येही चांगला पाऊस होईल. काही मध्य महाराष्ट्रापर्यंत हे पावसाचं वलय राहणार आहे, साधारणपणे 21, 22, 20, 21, 22, 23 तारखेस दरम्यान. त्यानंतर पुन्हा पावसात उघडीप होईल, आणि पावसात जेव्हा उघडीप होईल म्हणून शेतकऱ्यांनी घाई करायचं कारण नाही आहे. पेरणीला अजिबात घाई करायचं नाही. जिथं 65 मिलीमीटर ओलावा झाला होईल जमिनीमध्ये त्यानंतर पेरण्या कराव्यात, ही बाब मी पहिल्यापासून सांगतोय. शेतकरी काय करतात आपल्या मनाला अंदाज येतोय. रामचंद्र साबळे, तो जो गरीब शेतकरी आहे त्यांनी 65 मिलीलिटर हे मोजायचं कसं, त्याला कळणार कसं? सर, तो एवढा शिकलेला नाही आहे, त्याच्याकडे मोबाईल आहे, त्याच्याकडे बाकी सगळे ॲप्स आहेत, पण त्याच्यापर्यंत माहिती येत नाही आहे. 65 मोजणार कसं तो? हा, त्याचं गणित सांगतो. एकूण जमिनीमध्ये जेव्हा पाऊस होतो त्यावेळेला एकूण जमिनीची खोली साधारणपणे 1 मीटरपर्यंत जर असेल तर अर्धा तरी भाग पाण्याने भरला असला पाहिजे जमिनीचा. 50-60 सेंटीमीटरपर्यंत ती ओल असली पाहिजे, तेव्हा जर पेरणी केली तर उगवण होईल. उगवण झाल्यानंतर जर जे काही ओलावा आहे त्या ओलाव्यावरती पिकं वाढतील. पुढचा पावसाचा जरी थोडा ताण पडला तर पुन्हा पाऊस होईल, त्यावेळेला पुन्हा ही पिकं वाढीला लागतील. मात्र कमीत कमी जमिनीची जी खोली आहे त्यातलं 50-60 सेंटीमीटरपर्यंत पाणी जमिनीमध्ये असलं पाहिजे, मुरलं पाहिजे, तेव्हाच पेरण्या करायला पाहिजेत. आज धुळवाप पेरणीची जी पद्धत आहे संपूर्ण राज्यामध्ये हे अनेक वर्ष चाललेलं आहे, त्यामुळं दुबार पेरणीची वेळ येते. आता पावसावर आधारित शेती व्यवस्थापन आपण जो सुरुवातीला मला संकल्पना सांगितली ती संकल्पना गेले 4-5 वर्ष मी मानतोय की पाऊस कसा आहे त्यानुसार पिकांची पद्धती आणि पेरणी करायला पाहिजे. तेव्हा यापुढेही शेतकऱ्यांनी पाऊस जेव्हा चांगला होईल त्यानंतर जमिनीमध्ये 50-60 सेंटीमीटरपर्यंत खोलीपर्यंत पाणी भरलेलं असेल, वापसा आल्यानंतर पेरणी करायची. हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश या क्षणी संपूर्ण खरीप हंगामातल्या शेतकऱ्यांसाठी असायला पाहिजे. आणि या बाबतीत बऱ्याच ठिकाणी असं मध्यंतरी काही अंदाज असे माहिती सांगितली गेली की आता पेरणी करू नका. या बाबतीत मला स्पष्ट सांगायचं आहे, उस्मानाबाद, लातूर या भागामध्ये जो पाऊस झालेला आहे, खूप चांगला पाऊस झाला आहे, तिथं पेरणी करायला पाहिजे. आता जिथं पाऊस चांगला झालेला आहे तिथं पेरणी करायला पाहिजे. ज्या ठिकाणी पाऊस चांगला होईल यापुढेही 20, 21, 22 ला
ज्या ठिकाणी जमिनीत चांगलं पाणी भरलं जाईल वापशावर जमिनी आल्यानंतर पेरणी करता येईल अशा ठिकाणीच पेरण्या केल्या पाहिजेत. त्यानंतर पुढचे जे पावसाचे स्पेल येतील त्यानुसार पीक पद्धतीत बदल करायला पाहिजे असं माझं मत आहे. कापसाच्या ऐवजी तुरीकडे आता शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे असं माझं मत आहे. कापूस इतका उशिरा तुम्ही पेराल त्याचं उत्पादकता कमी होते आणि 2-3 क्विंटल आपलं महाराष्ट्राचं सरासरी ॲव्हरेज उत्पादन आहे. कापसाच्या पाठीमागे शेतकरी का आहेत तर चांगला भाव मिळतो म्हणून. तुरीलाही आता चांगले भाव आहेत. तुरीचं पीक आता या शेतकऱ्यांनी वाढवायला पाहिजे. तुरीचं बियाणं मिळवायला पाहिजे आणि आता तुरीचं हा हंगाम किंवा हे वर्ष कडधान्य विशेष वर्ष म्हणून शासन राबवतं आहे. बियाण्याच्या बाबतीत तरतुदी करणं आणि बियाणं शेतकऱ्यांना मुबलक करून देणं. तूर आणि सोयाबीन ही पीक पद्धती आंतरपीक पद्धती मराठवाडा आणि विदर्भात राबवायला पाहिजे. साधारणपणे 3-4 ओळी सोयाबीनच्या 1 ओळ तुरीची अशा पद्धतीनं पीक पद्धती करता येईल. 2 ओळी सोयाबीनच्या 1 ओळ तुरीची अशा पद्धतीनं मराठवाडा आणि विदर्भात तूर आणि सोयाबीनचं पीक जर खरीपात केलं तर सोयाबीन हे कमी कालावधीत तयार होईल. नंतर तुरीपासूनचं वेगळं उत्पादन मिळेल आणि दोन्ही पिकं कडधान्यातले असल्यामुळं जमिनीची सुपीकता वाढेल. पश्चिम महाराष्ट्रासाठी बाजरीची पेरणी आपल्याला काही कालावधीपर्यंतच करता येणार आहे. कडधान्यांच्या पेरण्या काही कालावधीपर्यंतच करता येणार आहेत. त्यासाठी बाजरीमध्ये 2 ओळी बाजरीच्या 1 ओळ तुरीची या पद्धतीनंच पेरणी केली पाहिजे. जो काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे. मी ज्या भागामध्ये सांगितलं कोरडवाहू क्षेत्र जे आहे महाराष्ट्राचं जे पावसाच्या पाण्यावर आहे जिथं पाऊस कमी होणार आहे तिथं 5 ओळीनंतर 6वी ओळ मोकळी सोडायला पाहिजे आणि त्या ठिकाणी एक सरी काढायला पाहिजे. पावसाचं पाणी त्या सरीत मुरेल आणि त्या शेजारच्या 5 ओळींना पाणी मिळेल. अशा प्रकारे उत्पादन उत्पादकता वाढवायची असेल तर या बदलत्या हवामानामध्ये पावसाच्या अनुषंगानं पावसाच्या प्रमाणानुसार पावसाच्या आगमनानुसार पीक पद्धतीत बदल करणं पिकअप वेगळी घेणं आणि त्या कुठेही उत्पन्न कमी होणार नाही. जर तुरीचं पीक ऑगस्टपर्यंत जरी पेरलं तरी उत्पन्न कमी येत नाहीये. शरद निंबाळकर म्हणजे हे सगळं रामचंद्र साबळ्यांचे मी ऐकत होतो किरण जोहरांचे ऐकत होतो म्हणजे याचा एक अर्थ नक्की झाला. मागच्या वर्षी खरीप पिकाची पेरणी जी करण्यात आली ती देखील जुलैमध्ये करण्यात आली. याचा अर्थ खरीपाचा हंगाम किंवा खरीपाचं नियोजन यापुढे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून आपण करायला हवं. तोपर्यंत खरीपाच्या पिकाचं आपल्याला प्लॅनिंग सुद्धा करता येणार नाही. खरीपाच्या पेरणी जेव्हा जर आपण अशी उशिरा करायला लागलो तर त्याचा धोका काय आहे उत्पादकतेवर आणि पैसे मिळण्यावर? दोन गोष्टी याच्यामध्ये निघालेल्या आहेत की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाऊस येणार आहे हा पाऊस आता 20 पासून पुढे येणार आहे हे वस्तुस्थिती हवामान खात्याने मांडलेली आहे. सर्व मॉडेल्स जे आहेत यांचंही म्हणणं आहे. पण एक गोष्ट नक्की आहे पेरणी पाऊस आता जेव्हा केव्हा सुरू होईल तो 20 होईल 21 होईल 22 होईल 25 होईल. परंतु या ठिकाणी 50-60 मिलीमीटर म्हणजे शेतकऱ्यांसाठी असं आहे की त्या पाण्याचा गोळा मातीचा करणे वरची माती काढून आतल्या मातीचा गोळा करणे तो घट्ट करणे आणि आकाशामध्ये फेकणे आणि तो तसा बॉल हा झेलून न फुटला याचा अर्थ हे 60-65 मिलीमीटर पाऊस आणि ओल झाली हे त्याचं प्रमाण आहे. आणि यावेळेला 1-2 पाऊस आल्यानंतर पेरणी करावी. अजूनही हंगाम गेलेला नाही. शेतकऱ्याला मी आश्वस्त करू इच्छितो की खरीपाच्या संदर्भामध्ये अजूनही पेरण्या ह्या आपल्याला आमच्याकडे भाताची पेरणी अजूनही जुलैपर्यंत जाऊ शकते याच्यात कुठेही अपवाद नाही. ज्यांच्याकडे शेततळे आहेत ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे त्या लोकांनी परे टाकलेले आहेत किंवा टाकणं सुरू आहे अजूनही. त्यामुळं कापसात या 20 नंतरचा जो पिकाचा भाग आहे आजही कडधान्य तुरीला मरण नाही. तूर हे दूरचं पीक आहे. तूर सोयाबीन कापूस सोयाबीन 6 ओळी कापसाच्या 1 ओळ ज्वारीची 2 ओळी या ठिकाणी तुरीच्या आणि 1 ओळ ज्वारीची अशी पीक पद्धत आहे. सोयाबीन आणि हे वर्ष आंतरराष्ट्रीय 2016 हे कडधान्य पिकाचं आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी कडधान्याच्या संदर्भातला सोयाबीन तूर त्याच्यामध्ये 1-2 पाऊस आल्यानंतर आपल्याला आजही मूग उडीद हा घेता येऊ शकतो. कापसाच्या संदर्भात फार मोठं बियाणं न लावता सरळ सुरत सारखं बियाणं असेल किंवा 081 सारखं बियाणं असेल जे 60x10 सेंटीमीटर लावता येते ते जरूर लावलं पाहिजे. यंदाच्या संदर्भामध्ये या कडधान्याचं पीक ऑइल सीडचं पीक
धानाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामधलं सर्वात जास्त धानाचं क्षेत्र विदर्भामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी पाऊस हा 1100-1200 मिलीमीटर येतो. तो आम्ही 25 जुलैपर्यंत आला म्हणजे 15 जुलैपर्यंत सुद्धा आम्ही पेरणी करतो. कापसाच्या संदर्भातला बियाणं 20% जर वाढवलं तर कापूसचाही आम्हाला सिझन, त्यामुळे हतबल होण्याची गरज नाही. पण एक आहे, कोरडवाहूमध्ये पेरणी करत असताना रामचंद्र साबळेंनी जसं सांगितलं तो त्याचा एक मुद्दा आहे की जो बॉल आहे तो बॉल वर फेकायचा आणि झेलायचा, फुटला नाही म्हणजे 65 मिलीमीटर पाऊस पडला. हे पाऊस पडल्याशिवाय पेरणी करायची नाही, कारण यंदा बी महागलेला आहे. महाबीजने आजच निर्णय घेतला, फार चांगलं झालेलं आहे. हो, परंतु यामध्ये अजूनही खरीपाचा सीझन गेलेला नाही. शेतकऱ्यांनी नाराज होऊ नये, 20 नंतर पाऊस नक्की आहे. 20 ते 25 जुलैपर्यंत जरी पाऊस आला 1 जुलैपर्यंत तरी आमचा खरीप हंगाम बिघडत नाही. शरद निंबाळकर, माझी माहिती जर बरोबर असेल तर आपल्याकडे तांदुळाचं सरप्लस उत्पादन झालेलं आहे, अनेक कोठारं तांदुळांनी भरलेली आहेत. असं असताना या परिस्थितीमध्ये कोकणातल्या शेतकऱ्यांनी किंवा विदर्भामध्ये जे शेतकरी तांदूळ लावत आहेत त्यांनी आता या बेभरोशी पावसात आपल्या पिकाचं नियोजन नेमकं कसं करावं? त्यांनी टाळीकडे वळावं का तेलबियांकडे वळावं? नाही नाही, आम्ही याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे. विदर्भामध्ये आमचा शेतकरी बांध्यांमध्ये धान लावतो आणि ज्या बांध्यावर आहे बांध्याच्या आत आणि बांध्यांवरती तुरीची लागवड करतो, त्याच्यामुळे तूर आणि धान हे मिश्र पीक पद्धती आम्ही सुरू केलेली आहे आणि त्याचा लाभ जो आहे आमचे शेतकरी घेत असतात. पाऊस लांबला तर आम्ही लवकर येणाऱ्या व्हरायटीज घेतो, मध्यम व्हरायटीज घेतो, दूरच्या ज्या सेंटेड व्हरायटीज आहेत किंवा जास्त दिवस आहेत त्या व्हरायटी घेत नाहीत, हे शेतकऱ्यांना प्रबोधन आहे. कारण ह्या यंदाचा भाग नाही, या 2-4-5 वर्षामध्ये शेतकरी जागरूक झालेला आहे आणि त्याची एक विशिष्ट प्रकारची पीक पद्धत ही सुरुवात केलेली आहे. मला कार्यक्रमाचा शेवट करताना रामचंद्र साबळे यांच्याकडे पहिल्यांदा जातो, नंतर किरण जोहरे यांच्याकडे जातो. रामचंद्र साबळे, महाराष्ट्राचे जे 6 भाग आहेत, कोकण, मुंबई आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, या सगळ्या भागामध्ये 100% पाऊस पडेल असा आपला अंदाज आहे? 100% पाऊस पडेल, 100% जास्त पडेल, 100% पडणार आहे? एक्झॅक्ट अंदाज आपला काय आहे? साधारणपणे उत्तर महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या जवळपास म्हणजे 100% पाऊस होऊ शकेल. कोकणामध्ये सरासरीपेक्षा निश्चित कमी पाऊस होणार आहे. तिथलं 3300 मिलीमीटर सरासरी आहे. साधारणपणे 3100 मिलीमीटर जरी झाला तरी तिथला भात येऊ शकतो. मात्र भाताच्या लागवडीसाठी आता पाऊस लवकर सुरू होणं गरजेचं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी होणार आहे, सरासरीपेक्षा जरा थोडा कमी असणार आहे, फार कमी नसणार आहे. परंतु त्यासाठी काळजी घेणं गरजेचं राहणार आहे. या शासनाने आत्ता जे काही जलयुक्त शिवार अभियान राबवलेलं आहे ते मोठ्या प्रमाणात राबवण्याची गरज आहे असं माझं मत आहे. 5000 गावांमध्ये ते आता शासन राबवत आहे, त्याची क्षमता आणखीन वाढवायला पाहिजे. लवकरात लवकर ही क्रिया वाढवायला पाहिजे, त्याचा फायदा मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि इतर भागासाठी, कोरडवाहू भागासाठी. तिथं मात्र पाऊस जिथं कमी आहे तिथं ते काळजी घ्यायला पाहिजे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचं काय सांगा? नीटपणे वापरले पाहिजेत. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचं काय सांगा? उत्तर महाराष्ट्र आणि हा विदर्भामध्ये थोडा पाऊस आता उशिरा येतोय हे निश्चित आहे, कारण 15 तारखेपर्यंत तिथं पाऊस पोहोचतो. आज ती तारीख जवळ आलेली आहे तरी पावसाचा पत्ता नाही आहे, पुढं पाऊस लांबणार आहे. विदर्भात देखील जी ज्या पीक पद्धती आहेत, चांगल्या जमिनीवरती कपाशीची लागवड करावी. पाऊस किती पडेल शरद? हलक्या मध्यम जमिनी आहेत. रामचंद्र साबळे, पाऊस किती पडेल? 100% पडणार का तिकडे पाऊस? 100%च्या वरती पाऊस जाणार आहे विदर्भामध्ये. पूर्व विदर्भामध्ये सरासरीपेक्षा 110-110% सरासरीचा जाणार आहे. 1100-1200 मिलीमीटर पूर्व विदर्भाची सरासरी आहे. पश्चिम विदर्भाची सरासरी 700-800 मिलीमीटर आहे, तिथं देखील सरासरीच्या वरती जाणार आहे. उत्तर महाराष्ट्र विदर्भामध्ये देखील सरासरीच्या वरती पाऊस जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रात सरासरीच्या जवळपास उत्तर महाराष्ट्रात नाशिकला सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहणार आहे. नाशिकचं आपल्याकडे सेंटर आहे, लोकल पाऊस त्या किरण जोहरे यांच्याकडे. किरण जोहरे, तुमचा मराठवाड्याचा, पश्चिम महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा अंदाज काय आहे? किरण जोहरे, माझा विदर्भाचा अंदाज असा आहे की विदर्भामध्ये यावेळेस पाऊस जास्त होईल, त्या ठिकाणी अनेक ठिकाणी ढगफुटी होण्याची शक्यता आहे.
त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण चांगला पाऊस होईल आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा जो आहे सरासरी गाठेल आणि काही ठिकाणी जे आहे दक्षिणेकडचा मराठवाड्याचा जो भाग आहे बेसिकली त्या ठिकाणी पाऊस जास्त होईल. त्याच्यानंतर कोंकण किनारपट्टीमध्ये पण सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असं मला दिसतंय. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असं दिसतंय. एकंदर मध्य भारताचा जो भाग जर बघितला तर त्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. नागपूर आणि नागपूरच्या पूर्वेच्या दिशेला जे काही जिल्हे आहेत आपले म्हणजे विदर्भातले तर त्या ठिकाणी पुराची परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा जी आहे ती आधीच तयार करून ठेवण्याची आवश्यकता आहे असं मला सुचवावं असं वाटतं. एक मात्र गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो शेतकऱ्यांना की शेतकऱ्यांनी निराश होऊ नये. पाऊस येईल आणि चांगल्या पद्धतीने येणार आहे. थोडीशी फक्त वाट पाहण्याची गरज आहे आणि आशावादी होऊन जोपर्यंत ढेकळं फुटत नाही तोपर्यंत जे आहे पावसाची वाट बघावी. ढेकळं जे आहे पाऊस पडल्यानंतर फुटल्यानंतर त्यांनी पेरणी करावी असं मला आवर्जून सांगावं. आव्हान लांबलेल्या पावसाचं या विषयावरची मार्गदर्शनपर चर्चा आपण पाहिलीत ऐकलीत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं सध्या महाराष्ट्रातला पाऊस लांबला आहे. सध्या महाराष्ट्राच्या काही भागात जो पाऊस पडतोय तो खरा पाऊस नाही तर तो अवकाळी पाऊस आहे. पण 20 जून पर्यंत पाऊस पडणार असल्यानं सध्या तरी पीक पद्धतीत कोणताही बदल करण्याची गरज नाही. येत्या 5 ते 7 दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचं जोरदार आगमन होईल असं सर्वांनी सांगितलं. कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर यांनी देखील त्याला पुष्टी दिली. हवामान खात्याचे पावसाचे अंदाज नेमके का चुकतात याचं विदारक चित्र हवामान तज्ञ किरण जोहरे यांनी यावेळी उभं केलं आणि राज्यकर्त्यांनी शासनकर्त्यांनी याचा विचार करायची गरज आहे. डॉप्लर रडार लावली पण मिळालेल्या माहितीचं वैज्ञानिक पृथक्करण करण्याची क्षमता हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांमध्ये नाही. हवामान खात्यातलं मनुष्यबळ संकुचित बुद्धीचं आहे. अनेक तरुण शास्त्रज्ञांना जुने शास्त्रज्ञ पुढे येऊ देत नाहीत. संशोधनाला पोषक असं वातावरण नाही. खात्यांमध्ये अनागोंदी भ्रष्टाचार कारभार आहे. खात्यांमध्ये एकमेकांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे हवामान खात्याचे पावसाचे अंदाज हास्यास्पद ठरत आहेत हे वर्षानुवर्ष होतं अशी चिरफाड जोरे देखील केली. गेल्या 23 वर्षापासून मान्सून मळ्याचा अभ्यास करणारे आमचे कृषी हवामान शास्त्रज्ञ रामचंद्र साबळे यांनी जाहीर अंदाजापेक्षा पाऊस कमी पडेल असा सुधारित अंदाज यावेळी वर्तवला असला तरी अजून तरी काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं. पण 25 जून पर्यंत पावसाचा अदमास घेऊनच शेतकऱ्यांनी पेरण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा असा सल्ला सर्वच तज्ज्ञांनी दिला. प्रेक्षक, पाऊस म्हणजे आपलं जीवन. गेल्या 3 वर्षापासून दुष्काळाचे चटके सोसणारा महाराष्ट्र चातकासारखी वाट पाहतोय की फक्त पावसाची. पण पाऊस मात्र अजून आपली परीक्षा घेतोय. त्यामुळे शेतकऱ्यांची आणि सरकारची जबाबदारी वाढली आहे. एवढ्या मोठ्या हवामान खात्याला अजून पावसाचा अचूक अंदाज वर्तवता येत नाही यासारखी दुर्दैवाची बाब नाही. शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपवर पावसाचा अंदाज अचूक मिळेल त्या दिवशी तंत्रज्ञानानं आपण समृद्ध झालो असं म्हणता येईल. तो दिवस कधी उजाडेल याचा अंदाज आम्हाला आत्ता काही देता येत नाही. पण पावसा, यंदा महाराष्ट्रावर कृपा कर, तुझ्या धारांची बरसात कर आणि बळीराजाला सुखी समृद्ध कर एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. हा कार्यक्रम करण्यामागे ही प्रेरणा अशी होती की जो बळीराजा सकाळी उठून आभाळाकडे हात नजर लावून बसलाय शून्यात त्याच्या पाठीवर कुठेतरी पाठ थोपटून त्याला काहीतरी मार्गदर्शनपर सांगायला पाहिजे होतं. त्याकरता हे 3 तज्ञ आम्ही बोलवले. या चर्चेत सामील झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24 राहा एक पाऊल पुढे. Zee24 राहा एक पाऊल पुढे.